शेतकऱ्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन जलसंपदा मंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी केलं. तटकरे यांच्या हस्ते नारळ विकास मंडळ कोची अर्थसहाय्यित प्रादेशिक नारळ रोपवाटिकेचं उद्घाटन करण्यात आलं, त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारळ विकास मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये होते. फळबागांची योग्य देखभाल केली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते असं तटकरे म्हणाले. शेतकऱ्यांनी शेतीत नवीन प्रयोग करायला हवेत. कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नवीन कल्पवृक्षाची रोपं शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी तटकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना खतांचं वाटप करण्यात आलं. गानकोकिळा लता मंगेशकर यांना सत्कलारत्न पुरस्कारानं काल